2024 मध्ये म्हणजे आलेल्या या नववर्षामध्ये इंडिया टीम T20 वर्ल्ड कप खेळणार आहे, या संदर्भातचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे पाहूया. 2024 मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल, त्यानंतर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका आणि मग IPL वर्ल्ड कप मध्ये टीम इंडिया खेळणार आहे. 2023 वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चढउतारांनी भरलेलं होतं. 2 वेळा टीम इंडिया ICC ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ आली, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असं असताना सुद्धा भारतानं सर्वोत्कृष्ट संघ म्हणून विश्वचषकावर वर्चस्व राखलं. आता भारताला 2024 मध्ये ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यंदा T20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ दशकभराचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. यंदा भारताला इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत खेळायचं आहे. BCCI ने वर्षभराचं पूर्ण वेळापत्रक जाहीर केलं नाही, परंतु भारतीय खेळाडूंचं जूनपर्यंतचं वेळापत्रक स्पष्ट झालं आहे. यानंतर भारताला 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC कसोटी चॅम्पियनशिपसाठी द्विपक्षीय मालिका खेळायची आहे. 2024 मध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. भारत या दौऱ्यावरील शेवटचा सामना 2024 मध्ये 3 जानेवारीपासून खेळणार आहे आणि हा सामना 7 जानेवारीला संपणार आहे. 11 जानेवारीपासून टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. दोन्ही संघामधील ही पहिली द्विपक्षीय मालिका असेल. दोन्ही देशादरम्यान जरी कसोटी सामना झाला असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ फक्त ICC आणि आशिया चषक स्पर्धामध्येच खेळल्या जाणार आहेत. यंदा भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लंड विरुद्धच्या दीर्घ कसोटी मालिकेनंतर सर्व खेळाडू काही दिवस विश्रांती घेतील, त्यानंतर IPL सुरू होईल. 2 महिने चालणाऱ्या या स्पर्धेत झटपट क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. भारतीय संघाच्या FTP चक्रानुसार 2024 मध्ये टीम इंडिया इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळणार आहे.